नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नवीन अपडेटसाठी न हा मानंदासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचे मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले त्र्याण्णव हजार कोटी अशा प्रकारे करू शकता अर्जन तुम्ही मिळू शकता शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्र्याण्णव हजार कोटी जमा झालेले आहेत तर मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्र्याण्णव हजार कोटी पाठवले आहेत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सरकारने इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांसाठी दिली आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी माध्यमातून हे शक्य झाले आहे हे योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर दोन हजार अठरामध्ये केली होती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्राचे म्हणणे आहे की यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकूण मदतीची रक्कम एक लाख कोटीपेक्षा जास्त होईल कारण पैसे पाठवण्याचे काम चालू आहे विशेष म्हणजे कोणतेही शेतकरी कधीही नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाकटी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते गेल्या दीड महिन्यात आठ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत कोरोना संक्रमण काळात ही योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली आहे व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे हे सर्व पैसे शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत पाठवले जात आहेत जेणेकरून यावर भ्रष्टाचारी नेते आणि नोकरशाही नजर पडत नाही देशातील सर्व चौदा पॉईंट पाच कोटी शेतकरी कुटुंबांना पैसे देण्यात येणार आहे परंतु या योजना सर्व परतानी झालेली नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल यासाठी मोदी सरकारने योजना सुरू केली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मैसूर रेकॉर्डमध्ये ज्यांचे नाव नोंदवले गेले आहे कोणतेही पोळ व्यक्ती स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतो याचा अर्थ असा की जर एकापेक्षा एक जास्त पोड सदस्य नाव समान शेतकरी जमिनीच्या कागदपत्रात नोंदवले गेले असेल तर प्रत्येक पोळ सदस्यला योजनेअंतर्गत स्वतंत्र लाभ मिळू शकतो व व्यतिरिक्त आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असेल योजनेअंतर्गत आपण घरी ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकता यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर करणार आहे यासाठी प्रथम आपल्याला डब्ल्यू 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 पी एम किसान गव्हर्मेंट बीन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईटच्या पहिल्या पानावर फार्मस कॉर्नर ऊर्जा वाटाला मोठे अक्षरे लिहिले आहेत आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी लिस्टवर क्लिक करावे लागेल यानंतर आपले नाव राज्य जिल्हा उपजिल्हा गट आणि गाव याचे नाव भरून तपासू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो अत्यंत मोठी योजना आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाले त्र्याण्णव हजार कोटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र